सोनीज किचन एम ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर गोड म्हणलं तर कुणाला आवडत नाही खायला, सगळ्यांनाच गोड आवडतं. तर आज आपण लग्नाच्या पंक्तीतली जशी बुंदी असते ना, तशा प्रकारे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळात ही बुंदी आहे ती बघणार आहोत. नाही तर आपल्याला बुंदीचा झारे वापरायचा आहे, नाही कुठली ट्रिक वापरायची आहे, अगदी सोप्या पद्धतीने ही मी तुम्हाला बुंदी बनवून दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज मी तुम्हाला अर्धा किलो पिठाची बुंदी भरपूर अशी करून दाखवणार आहे. तर अर्धा किलो पिठामध्ये भरपूर अशी बुंदी तयार होते, अजूनही तुम्ही बघितलं नसेल ना तर चला आपण बघूया. त्यासाठी इथं मी अर्धा किलो एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे. तर इथं मी घरची डाळ होती तर ती गिरणीतून दळून आणलेली आहे. तुमच्याकडे विकत असेल तरी तुम्ही ती वापरू शकता. त्यासाठी इथं मी मीठ घेतलं आहे आणि सोडा घेतलेला आहे. नंतर तुम्हाला सांगेनच की किती वापरायचं आहे. आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे, नाही तर तसं घेतलं तरी चालेल. इथं मी तसंच घेणार आहे पीठ. तुम्हाला चाळायची गरज असेल तर तुम्ही चाळू शकता. कारण काय होतं माहिती आहे, गुटऱ्या होत्यात, पण इथं मी चाळून घेतलेलं नाही. आता इथं आपल्याला मोठं असं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये आपल्याला सगळं एकदम पीठ घालायचं आहे. तर इथं मी एकदमच हे पीठ आहे ते सगळं भिजवणार आहे. तुम्हाला जर एकदम भिजवायचं नसेल, थोडं थोडं करून भिजवायचं असेल तरी भिजू शकता, पण इथं मी एकदमच हे पीठ भिजवलेलं आहे. आता ह्याच्यामध्येच आपल्याला दोन चिमटे एवढं मीठ घालायचं आहे. तर इथं बघू शकता मी पीठ अर्धा किलो घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये दोन चिमटे एवढं मीठ घालत आहे आणि दोन चिमटे एवढंच आपल्याला इथं हे सोडा आहे तो घालायचा आहे. तर हा खायचा सोडा आहे, बेकिंग सोडा आहे, बेकिंग पावडर नाही. तर बघू शकता एवढंच मी घातलेलं आहे, जास्त काही आपल्याला इथं घालायचं नाही. आता इथं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं, आणि लागेल तसं पाणी घालायचं आहे. तर इथं पाण्याचा पण अंदाज सांगू शकत नाही, कारण कमी जास्त असं पाणी लागू शकतं. त्याच्यामुळे किती पाणी लागत आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगत नाही. तर व्हिडिओमध्ये बघाच कसं बॅटरची कन्सिस्टन्सी आहे, त्याच्यानुसार तुम्ही सुद्धा करू शकता. अगदी झटपट आपली बुंदी आहे ना तयार होते, अगदी कमी वेळात. जास्त पण भांडे खरकटे होत नाहीत किंवा जास्त पण मेहनत लागत नाही. आता इथं मी पाणी घालून हे जे मिश्रण आहे छान असं मिक्स करून घेते. तर थोडं थोडं करून आपल्याला इथं पाणी घालायचं आहे. एकदम पाणी घालू नका, एकदम पाणी घातलं तर अंदाज समजायचा नाही तुम्हाला. त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून हे जे मिश्रण आहे ते छान असं आपल्याला पातळ असं हे करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता अशा प्रकारचे जे मिश्रण आहे ते मी तयार करून घेतलेलं आहे. तर तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता, जास्त पण पातळ नाही किंवा जास्त पण असं घट्ट नाही. तर एक तार अशी त्याची चालत आहे, एक सलग असं हे पीठ पडत आहे, असंच आपल्याला पाहिजे. आता इथं आपण हे जी बुंदी आहे ना ते तयार करून घेऊया. तर इथं बघू शकता मी घरातला झाऱ्या वापर केलेला आहे. इथं नाही आपला कुठला बुंदीचा झाऱ्या वापरायचा आहे, नाही कुठली ट्रिक वापरायची आहे. तर घरच्या साहित्यात आणि घरच्या वस्तूमध्येच आपलं हे जे बुंदी आहे ना तयार होते. तर इथं मी जो आपला घरचा झाऱ्या असतो ना तोच घेतलेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारचा झारा तर प्रत्येकाच्या घरात असतोच. तर तुम्हाला अशा प्रकारचा झाऱ्या नसेल किंवा तुम्हाला ह्यानी नसेल जमत, तर अशा प्रकारचे आपल्याकडे पोहेची चाळण असते ना, तर त्यानेसुद्धा तुम्ही करू शकता. ह्यानेसुद्धा खूप अशी छान बुंदी येते. तर चला आपण आता बुंदी तयार करायला घेऊया. हिथं आता बुंदी तळण्यासाठी मी पसरट अशी कढई घेतलेली आहे. तर आपल्याला पसरटच कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये इथं मी अर्धा किलो एवढं तेल टाकलेलं आहे. तर इथं आपल्याला अर्धा किलो बुंदी करण्यासाठी, म्हणजे अर्धा किलो पिठासाठी आपल्याला एक लिटर एवढं तेल लागतं. तर इथं मी अर्धा लिटर एवढं तेल घालून घेतलेलं आहे. तर एकदम घालू नका. आता इथं आपल्याला तेल पण कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, चांगलं कडकडीत त्याची धूर येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे झाऱ्या जरा वरतीच धरून अशा प्रकारे पीठ आहे ते असं घालत घ्यायचं आहे. तर तुम्ही तर बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान अशी गोल बुंदी येत आहे, छान अशी अजिबात तार वगैरे चालत नाही, मस्त गोल गरी गरीत इथं ही बुंदी आपली तयार होत आहे. टॅप करायचं नाही, अशा प्रकारे फक्त आपल्याला झाऱ्या फक्त धरायचं आहे. आपोआप अशी जी बुंदी आहे ना ती तयार होते. तर बघू शकता मस्त अशी तयार झालेली आहे आणि तेल आपल्याला कडकडीतच पाहिजे, नाहीतर काय होतं त्याचं असं चपटीच तयार होते आणि किंवा भाकरीच तयार होते. त्याच्यामुळे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची आपल्या फ्लेम फुलच ठेवायची आहे, कमी करायची नाही. बुंदी तळताना फुलच ठेवायची. तर बघू शकता तेल तापलेलं असल्यामुळे पटकन अशी बुंदी तळून होते. तर आता ही बुंदी आहे ना तळून झालेली आहे. जास्त पण करपवू नका, जास्त पण कुरकुरीत करू नका आणि जास्त पण कच्चे ठेवू नका, नाहीतर पिठळ अशी लागते. तर थोडासा तांबूस कलर आला की मग काढून घ्यायची आहे. आता इथं मी ही जी बुंदी आहे ना संपूर्ण काढून घेते. तर छान असं त्याचं तेल आहे ते पूर्ण असं नेतळून घ्यायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं त्यातलं तेल असं हलवून काढून घ्यायचं आहे. आता इथं मी तुम्हाला दुसरा पण जो घाणा आहे ना तर तो टाकून दाखवते. इथं तुम्हाला अशा प्रकारे झाऱ्यां जमत नसेल तर तुम्ही चाळणीनंसुद्धा घालू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे फक्त आपल्याला आणि असं गोल फिरवायचं आहे, जेणेकरून एका जागेवर न पडता सगळीकडे बुंदी आहे ना ते व्यवस्थित अशी पडते. मस्त अशी बुंदी आपली तयार होत आहे. तर चला संपूर्ण बुंदी मी अशा प्रकारेच करून घेते आणि सगळी झाल्यावर नंतर तुम्हाला दाखवते.
इथं बघू शकता अशा प्रकारे सगळे मी बुंदी आहे ती करून घेतलेली आहे। तर इथं मी अशा पिवळ्या कलरची जी बुंदी आपली तयार झालेली आहे। आता इथं मी तुम्हाला कलरची पण काही करून दाखवते। तर जे आपलं पीठ थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे ना त्याच्यातच आपल्याला कलर घालून घ्यायचा आहे। तर ते संपूर्णही मी अर्धे किलोची एवढी बुंदी तयार केलेली आहे। त्याला थोडंसं पीठ राहिलेलं आहे आणि दोन वाटे घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं बॅटर घालून घ्यायचं आहे। इथं आता मी एकात रेड कलर घातलेला आहे आणि एकात ग्रीन कलर घातलेला आहे। तुम्हाला कुठला कलर आवडत असेल तुम्ही ते घालू शकता। कलर घालायचं कारण म्हणजे काय होतं, एकदम छान अशी दिसते बुंदी आपली, जशी लग्नाच्या पंक्तीतली असते ना तशीच ही बुंदी तयार होते। आणि घरच्या घरी आपण ही बुंदी तयार करत आहोत, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठला पण कलर ह्याच्यामध्ये घालू शकता। तर इथं मी रेड आणि ग्रीन वापरलेला आहे। तर चला मी आता मिक्स करून घेते आणि ही पण बुंदी तुम्हाला करून दाखवते। तर इथं काय करायचं, आपल्याला झाऱ्यांना धुवून घेतलेलं आहे। काय होतं माहिती आहे का, होलं त्याची पॅक होत्यात, त्याच्यामुळं आपल्याला नंतर झाऱ्या धुवून घ्यायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे आणि मग नंतरच ही बुंदी आहे ना ती करून घ्यायची आहे। तर बघू शकता इथं मी रेड कलरची पण केलेली आहे। तर खूप छान अशी झालेली आहे, मस्त गोल अशी झालेली आहे। आणि इथं आपल्याला लगेचच हलवून घ्यायचं आहे, जास्त पण करपावायची नाही। इथं माझी सगळी बुंदी तयार करून झालेली आहे, कलरची पण आणि प्लेन पण आपली बुंदी तयार झालेली आहे। तर बघू शकता मस्त अशी झालेली आहे, अजिबात लांब अशी झालेली नाही, छान अशी गोल गरगरी झालेली आहे। आता हे जर आपण पाक तयार करायला घेऊया, तर इथं मी अर्धा किलो पीठ घेतलं होतं, तर त्यासाठी इथं मी एक किलो एवढी साखर घेत आहे। तर हे प्रमाण परफेक्ट आहे, अजिबात कमी जास्त होत नाही, परफेक्ट एवढं हे प्रमाण आहे। आता इथं मी बघू शकता हा ग्लास आहे, तो हा पावशेरचा ग्लास आहे। तर पावशेर एवढे ज्या साखर भरते, तर ह्याच्या आधी मी मोजून घेतलं होतं, त्याच्यामुळे मी ह्याच अंदाजाने आता साखर घेत आहे। त्यासाठी इथं मी आता गॅसवर पातेला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन ग्लास एवढं पाणी घालून घेते। तर चार ग्लास साखरेसाठी दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। आता एक ग्लास घातलेला आहे, आता दुसरा पण आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये जी साखर घेतली होती ती घालून घ्यायची आहे। तर इथं तुम्हाला मी साखर पण मोजून दाखवते। इथं मोजूनच घ्या साखर, म्हणजे तुम्हाला अंदाज कळेल। तर इथं मी बरोबर चार ग्लास एवढे घेतलेले आहे, म्हणजे एक किलो एवढी साखर घेतलेली आहे। आता संपूर्ण मी या पाण्यामध्ये घालून घेते। इथं आता साखर घालून घेतल्यावर फुल गॅस करायचा आहे आणि संपूर्ण आपल्याला खालूनवर साखर हलवून घ्यायची आहे, जेणेकरून पटकन अशी विरघळेल। तर इथं पाण्याचा अंदाज पण बरोबर आहे, परफेक्ट हे बुंदी आपली तयार होते। तर आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथं बघू शकता आता पाकाला आहे, ते छान अशी उकळी आलेली आहे। आणि इथं मी काय केलं माहिती आहे का, तुम्हाला तर पहिलं मी सांगितलंच होतं की पाक उकळल्याच्या नंतर ना त्याच्यात दूध घालायचं, म्हणजे काय होतं की साखरेतले पूर्ण घाण आहे ना ते वरती येते। तर मी तसंच केलेलं आहे, उकळल्याच्या नंतर दूध टाकलेलं आहे आणि मग जेवढी पण साखरेमधली घाण येते ना ते संपूर्ण काढून घेतलेले आहे। तर बघू शकता छान अशा आपल्या पाकाला उकळी आलेले आहे। पण इथं तुम्हाला लगेचच आपल्याला बुंदीमध्ये वापरायचं नाही, तर इथं आपल्याला चांगला एक ताऱ्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे। तर बघू शकता किती साखरेमधली घाण असते, ही सुद्धा नक्की तुम्ही ट्रिक वापरा। आपली साखर आहे ते एकदम खराब असते किंवा त्याच्यात कचरा वगैरे काय पण घाण असते, तर असं केल्यामुळं काय होतं एकदम स्वच्छ आपला पाक तयार होतो। तर बघू शकता आता इथं मी हा पाक आहे तो छान असा उकळून घ्यायचा आहे। तर आपल्या इथं एक तारी गोळीबंद पाक बनवायचा आहे। इथं आता जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत आणि पाकाला छान आपल्या आता शिजलेला आहे। आता इथं आपण चेक करूया। तर इथं तुम्हाला मी ट्रिक सांगते, तर असं प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे। तर आता इथं आपल्याला 2-3 थेंबाचे पाकाचे घालायचे आहेत आणि बघायचं आहे। तर बघू शकता हलकीशी त्याची गोळी तयार होत आहे। तर इथपर्यंत आपल्याला हा पाक आहे तो तयार करायचा आहे। जास्त पण पाक करू नका, कारण काय होतं साखर एकदम जमा होते। तर अशा स्टेजला इथं आपला हा पाक आहे तो तयार झालेला आहे। आता इथं आपल्याला हा पाक आहे तो बुंदीमध्ये घालून घ्यायचा आहे। तर एकदम नाही घालायचं, आपल्याला थोडा थोडा करून घालायचा आहे। आता इथं मी निम्मा घालत आहे, तर बघू शकता। आणि नंतर आपल्याला हा जो पाक आहे ना तो नंतर 2 मिनिटासाठी अजून शिजायला ठेवायचा आहे। नंतर काय होतं की म्हणजे अजून त्याचा तयार होतो आणि मग नंतर आपल्याला अजून हा बुंदीमध्ये घालून घ्यायचा असतो। तर आता एकदम घालू नका, आता इथं मी एकदम घालून घेतलेला नाही तर थोडा घातलेला आहे आणि छान असं आपल्याला बुंदीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी जेवढा पाक घालून घेतलेला तेवढा छान मिक्स करून घेतलेला आहे। आणि इथं 2 मिनिटासाठी परत मी हा पाक आहे तो शिजवण्यासाठी ठेवलेला आहे। आता हा पण पाक आपला तयार झालेला आहे। तर एकदम घालायचा नाही, असं केल्यामुळं काय होतं की थोडासा पाक नंतर तयार झाला की छान असं त्याच्यावरती थोडीशी अशी साखर दिसते। तर जास्त पण असा चिपचिपा असा ठेवू नका, आपला हा तो पाक आहे तो तयार झालेला आहे। आता या स्टेजला तर मी गॅस बंद करून घेते आणि हा पाक पण संपूर्ण आपल्याला आता ह्या बुंदीमध्ये घालायचा आहे। तर परफेक्ट एवढं हे प्रमाण आहे। आता इथं बघू शकता मी संपूर्ण पाक आहे ना तर ह्या बुंदीमध्ये आता घालून घेते।
तर एका जागेवर न वता संपूर्ण आपल्याला सगळीकडून हा पाक आहे तो वतून घ्यायचा आहे. तर बघू शकता संपूर्ण पाक आता संपलेला आहे, परफेक्ट हे प्रमाण आहे. आता इथं मी परत एकदा छान असं मिक्स करून घेते. आता इथं आपल्याला हे मिक्स करून घेतल्यावर तुम्हाला एक मी ट्रिक सांगते की असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर ना एक साईडला असं हे सगळे आपल्याला बुंदी आहे ना साडून घ्यायची आहे. असं केल्यामुळं काय होतं की जो पाक आहे ना तो व्यवस्थित असा बुंदीमध्ये ऑब्जर्व होतो. त्याच्यामुळे ही ट्रिक नक्की वापरा. तर इथं तुम्ही म्हणताल अजून किती पात्र दिसत आहे, तर इथं आता सध्या तर गरम असल्यामुळे लगेचच जो पाक आहे तो तर बुंदीमध्ये शिरत नाही. जरा 5-10 मिनिटांनी तुम्हाला नंतर अजून दाखवते असं करायचं आणि मग आपल्याला झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवल्याच्या नंतर तुम्हाला अजून 5 मिनिटांनी दाखवते. इथं आता मी झाकून ठेवून नंतर परत हे मिक्स केलेलं आहे. आता परत आपल्याला इथं झाकून ठेवायचं आहे. परत आपल्याला 5-10 मिनटासाठी असंच ठेवायचं आहे. नंतर तुम्हाला अजून 5 मिनिटांनी दाखवते. 5-10 मिनटं झालेली आहेत. आता इथं तुम्हाला उघडून दाखवते आपली बुंदी कशी झालेली आहे. तर बघू शकता मस्त आपली बुंदी एकदम सुटसुटीत मोकळी अशी सुळसुळीत इथं ही बुंदी तयार झालेली आहे. वास तर अप्रतिम येत आहे, टेस्टला तर इतकी छान लागते. तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारची लग्नातल्या पंक्तीतली ही बुंदी आहे ती नक्की करून बघा. तर बघू शकता पूर्ण जो पाक आहे ना पूर्ण पाक आता ह्या बुंदीमध्ये शिरलेला आहे. मागाशी किती ओलसर दिसत होतं आणि आता तुम्ही इथं बघू शकता किती छान अशी आपली बुंदी तयार झालेली आहे. एकदम मोकळी मोकळी एकदम अशी सुट्टी सुट्टी झालेली आहे, अजिबात चिपचिपी अशी झालेली नाही. एकदम सुकी सुकी तर आपली बुंदी आहे ती तयार झालेली आहे. इथं आपली झटपट अशी लग्नातल्या पंक्तीतली बुंदी तयार झालेली आहे, मस्त अशी झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. तसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओला भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.